भाजप उमेदवाराला विक्रमी आघाडी मिळाली. इंदूर मधनं महत्वाची घडामोड. शंकर ललवाणींना 9,30,000 मतांची आघाडी मिळाली. मध्य प्रदेशातल्या इंदूर मधनं ही महत्वाची घडामोड. नोटालाही इथे मोठ्या प्रमाणात मतं देण्यात आली आहेत. काँग्रेस इंदूरमध्ये भाजप उमेदवाराला 9,00,000 मतांची आघाडी मिळाली. शंकर ललवाणी यांना 9,30,000 मतांची आघाडी इंदूरमध्ये मिळाली आहे. तर काँग्रेस उमेदवाराचा ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर हे चित्र इंदूरमध्ये दिसतंय. दृश्य आहेत ही शिरूरमधली. तर बातमी इकडे आपण इंदूरमधली बघतोय. नोटालाही 2,00,000 विक्रमी मतं इंदूरमध्ये पडली आहेत आणि तरीही ललवाणी यांनी 9,30,000 आघाडी घेतली.